इचलकरांचीतील काही रास्तभाव दुकानात धान्य वाटपात घोळ असून नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जाते त्यामुळे शिधापत्रिकातील नोंदीप्रमाणे माणसी धान्य वाटप करण्याची मागणी माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी आणि जुलेखा पटेकरी यांनी केली होती मात्र त्यावर काहीच हालचाल झाली नसल्यानं पटेकरी दाम्पत्यानं पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पटेकरी यांनी दिला इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयातील चुकीमुळं शिधापत्रिका असूनही धान्य मिळत नाही कागदपत्रांची पूर्तता केल्यावरही हेल्पाटे मारावे लागतात काही रास्तभाव दुकानात धान्य वाटपात घोळ दिसून येतो याबाबत जवाहर नगर परिसरातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन माजी नगरसेविका जुलेखा पटेकरी जहांगीर पटेकरी यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला होता तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती तरीही रेशन पुरवठ्याच्या तक्रारीकडं दुर्लक्ष होत असल्यानं पटेकरी दाम्पत्यानं उपोषणाचा इशारा दिला होता दरम्यान प्रलंबित काम पूर्ण करण्याचं आश्वासन पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पटेकरी यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित केला मात्र कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पटेकरी यांनी दिलाय